आता दुसरी बातमी आहे महादेव जानकर यांच्या वादग्रस्त विधानासंदर्भातली. धनगर समाजाच्या नावावर आपण मंत्री झालो नसल्याचं धक्कादायक विधान दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केलंय. निवडणुकीत धनगर समाजाच्या मतांपेक्षा मराठा आणि ब्राह्मण समाजानं आपल्याला भरघोस मतदान केल्याचं जानकर म्हणाले. राष्ट्रीय समाज पक्ष हा धनगर समाजाचा पक्ष नसल्याचंही त्यांनी सांगायला ते विसरले नाहीत. त्यांच्या विधानामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मंत्रीपदावर विराजमान झालेल्या महादेव जानकरांना टीकेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. मी मंत्री झालो ती धनगराच्या आरक्षणावर नाही झालो, कृपा करून मी सांगतो. तुम्ही मला मीडियाची लोक धनगराच्या अडकवताय का नाही? आय एम नॉट लीडर ओनली धनगर कम्युनिटी, बिलकुल नाही. नाही ना, मी राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून, हा बिलकुल नाही. माझा पहिला आमदार कोण आहे? बाळासाहेब पाटील. हा कुठल्या जातीचा आहे? मला धनगरांनी मतं दिली असती तर मी काल केंद्रात मंत्री झालो असतो, राज्याचा मंत्री नव्हतो. बारामती मतदारसंघात धनगराच्या गावात मी खाली आलो या, आणि ब्राह्मणाच्या आळीला 70,000 लढ घेतले, मराठ्याच्या आळीला लढ घेतलेला आहे. मला पक्ष काढल्यानंतर सर्व समाजाला घेऊन जावं लागतं, एकट्या जातीवर होत नसतं. महादेव जानकर यांचं विधान दुर्दैवी असल्याचं सांगत माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रकाश शेंडगे यांनी टीका केली. काही वेळापूर्वी त्यांनी या संदर्भात Zee24 दिलेली प्रतिक्रिया ऐकूया. जानकरांचं विधान हे दुर्दैवी आहे. वास्तविकता ज्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांनी यशवंत सिन्हा नावाची जी संघटना होती त्यांनी 5-5 रुपये गोळा करून महादेव जानकरांच्या पाठीमागे महाराष्ट्रातला तरुण कार्यकर्ता उभा राहिला. पण मंत्री झाल्यानंतर मात्र त्यांची खूप अपेक्षा होती की जानकर आपल्यासाठी ह्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतील, आणि जानकरांना जे मंत्रीपद दिलेलं आहे ते फक्त धनगर समाजाचे म्हणूनच त्यांना मिळालेलं आहे, धनगर समाजामुळेच त्यांना मंत्री मिळालेलं आहे हे त्यांनी विसरता कामा नये. आणि सुरुवातीचे दिवस त्यांना आठवले तर एक धनगर समाजाचं नेतृत्व म्हणूनच त्यांचं नेतृत्व उदयास आलं. आणि आता मंत्री झाल्यानंतर माझा धनगर समाजाचा काही संबंध नाही, मी धनगरांच्या मुळे मंत्री नाही हे म्हणणं योग्य होणार नाही. माझे जानकरांना प्रेमाचा सल्ला आहे, ते माझे वयानं लहान आहेत, की अशा वेळी आपण धनगराचा आरक्षणाचा प्रस्ताव ते आपण लढा देणं आवश्यक होतं. मंत्रिमंडळाच्या एवढ्या बैठका झाल्या, एकाही बैठकीमध्ये धनगर समाजाचा आरक्षण प्रश्न आपण मांडू शकला नाही, आणि त्यामुळं कार्यकर्त्यांची उलट समाजांचा अपेक्षाभंग झालेला आहे. आणि म्हणून आपण हे विसरता कामा नये की आपलं जे मंत्रिपद जे आहे ते धनगर समाजामुळेच आहे, धनगर समाजाचे नेते असल्यामुळे तुम्हाला मंत्री केलेला आहे. धनगर समाजाच्या प्रश्नाविषयी आपण एकनिष्ठ राहिलं पाहिजे, आणि तो प्रश्न आपण तातडीनं तो बांधून तो सोडवला पाहिजे, त्यासाठी प्रयत्न तरी करायला पाहिजेत असं माझं पांजळ मत आहे. Zee24 तास रहा एक पाऊल पुढे.